रिजर्व ऑडिटर आकाश तर सामनाकडे वळूया मित्रांनो. झाली क्रिकेट क्लब कामतगर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये दिलीप फलदार गोलंदाजी करताना आतापर्यंत धावा खर्ची घातली आहे त्या चार. बाद झालेला फलंदाज हेमंत एक बाद चार. इथे माझे चेट ड्राईव्ह केलेलं आहे कडा ड्राईव्ह. चेट रक्षक तिथे फक्त दर्शकाचं काम करतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर चौकार. बघा इथे पॉवर येत आहे आणि लगेच फलंदाजांमध्ये सुद्धा पॉवर येत आहे पॉवर संचारत आहे. पाणी चेंडू टाकताना कुठल्या प्रकारे इथे आवाज होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतलेलीच आहे. दिलीप पुन्हा एकदा राईट ओव्हर देऊन त्यांना मला समोरच्या कक्षाच्या एंड करणार नाही तर ड्राईव्ह केला आहे आता माझे क्षेत्ररक्षक वापरत आहे ना आणि कुठल्या प्रकारे चूक करत नाही जल्लोष साजरा केला जातोय दिलीप कडून. आणि त्यांना खरोखरच चिअर्स केलं म्हणजे या विकेटचं महत्व बघा किती होतं. क्षेत्ररक्षकांना सुद्धा माहित होतं कुठल्या प्रकारे तिथे चूक करत नाही त्याने झेल घेतला ते क्षेत्ररक्षक रवी उत्कृष्ट झेल पकडला जातो. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच बाजू थोडीशी उजवी असणार ती जॉली क्लब कामतकर संघाची. बाबुल सर आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा जे संघ इतर देशांच्या दौऱ्यावर जातात धावसंख्या आठ धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज येतोय श्याम. खरोखरच या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय शंकर पाटील सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. नक्कीच भावाल्यावरून सुद्धा प्रेक्षक आलेले आहेत पाठीराखे आलेले आहेत त्यांचा संघ आता लढणार आहे. अविनाजी केने सुद्धा आलेले आहेत इथे. धापडाची सुद्धा काही प्रेक्षक वर्ग इथे येऊन दाखल झालेले आहेत. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी एकंदरीत दोन्ही संघाचे असंख्य जे पाठीराखे आहेत दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. कुणी सांगू शकणार नाही या सामन्यामध्ये कोणता संघ वरचढ ठरू शकेल मात्र कामतगड संघाची बाजू थोडीशी मजबूत असेल कारण हा संघ घरच्या खेळपट्टीवर खेळतोय वर्षानुवर्षे इथेच खेळत असल्या कारणाने त्यांना पूर्णपणे जाणकार आहे. पूर्ण मैदानाची खेळपट्टीची तिथल्या हवामानाची सर्व काही जाणकार आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतोय अनेक देश जातात इतर देशाच्या दौऱ्यावर जेव्हा त्यांची दानादान उडत असते. आता दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये आपली जरी दानादान उडवलेली असेल यांच्याकडून गोलंदाजाकडून रजनीश यांच्याकडून बेहतरीन अंपायरिंग देखिए निक था वहां पर और विकेट कीपर द्वारा बेहतरीन आत्मविश्वास जरूर उसका पिन के पीछे था और रंपाज का डिसीजन जो भी रहेगा वो फाइनल रहेगा. नेहरू की पहली गेंद पर रशीश ने एक कमाल का विकेट लिया. उन्होंने हालांकि आमंत्रित किया था बल्ले पर नहीं ले पाए. एक उमदा किस्म के गेंदबाज है खुद कप्तान. निर्णयामध्ये आता फेरबदल होणं अशक्य आहे म्हणून पंचांचा निर्णय जो दिला आहे तो अंतिम निर्णय मानून खिलाडू वृत्ती दाखवून फलंदाजाने आता मैदान सोडलेलं बरं आहे कारण अपील अतिशय उत्साहपूर्ण अपील होता. त्या अपीलला बराच वेळ विचार करून पंच घरत हे पाठवत आहेत श्याम यांना कारण पंचांना हरकत तिथे काहीतरी दिसून आली होती. चेंडूने बॅटचा किंचितसा श्याम भुपला घेऊन परतत आहे झिरो या धावसंख्येवर बाद होऊन परतत आहे आणि नवीन फलंदाज येतोय मनोज. आणि प्रेक्षक जे सीमारेषेच्या बाहेर आहेत त्यांनी आलसवल्यासारखे राहू नका कारण तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. इथे आशिष काटेकर यांनी प्रत्येक षटकार सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल त्याला एक रुपये इथे बक्षीस लावण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांनो सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
आशीष काटेकर यांनी तुमच्यासाठी एक रुपया सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर ठेवलेला आहे. फक्त सीमारेषेच्या आत आपण हरकत करायची नाही झेल घेण्याची. रजनीश पुन्हा एकदा राईटवर देऊ की तुम्हाला फुलटा चेंडू भेटावं दिले क्षेत्ररक्षक करणार माझ्या तिथे चूक करतोय नरेश चूक करतोय झेल सोडतोय जीवन दान मिळते दुसऱ्या धावायचा सुद्धा प्रयत्न घेणारतोय बघा सुंदर रनिंग घेतली विकेट थोडासा तिथे काफी झाला होता यष्टी रक्षक आणि लगेच त्याचा फायदा सुद्धा उचलला एकाच चेंडूवर दोन वेळा चुका काय म्हणू शकाल अबुल सर. अच्छा थ्रो था लेकिन कलेक्ट नहीं पर कर पाए और उसी का फायदा लिया. लेकिन मैं तो दांत दूंगा ही दोनों बल्लेबाजों की कि जैसे ही उनको एक अवसर मिला और उस अवसर का उन्होंने फायदा लिया और एक रन फिर से एक बार मुकम्मल किया. तो नक्कीच चूक करते क्षेत्ररक्षकाकडून चूक करते यष्टी रक्षकाकडून आणि दोन धावा मिळत आहेत झेलही सुटत आहे आणि दोन धावाही मिळत आहेत. पुन्हा रजनीश समर्थन कक्षाचे ऐन करणं पुढे ससा आता मध्ये भेट करून दिले चुकीला माती नाही चेंडू मेडूच्या सीमारेषे बाहेर जातोय गगनभेदी षटकार. बघू शकता आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पुढच्या चेंडूला भिडकावून दिलं होतं क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाचं काम केलेलं आहे धनराज यांनी चेंडू सीमारेषा भागाचे खूप खूप आभार. रजनीश पुन्हा एकदा बोलतोय समाजात कक्षेचे ऐक करणं चेंडू सुरेख होता मात्र चेंडू आणखी एज घेतोय आणि जातोय बॅकवर्ड शॉट लेगला दोन धावा अगदी सहज पूर्ण करतोय दोन धावा आणि धावसंख्या पोचते 18 वर दुसरे षटक मार्गस्थ धावसंख्या 18 जॉली क्रिकेट क्लब कामतघर आणि वीर ताणे दापोड या संघांमध्ये पोहोचला दुसऱ्या फेरीतील सामना. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वीर ताणे दापोड संघ बाद झालेले फलंदाज हेमंत बाद झालेले आहेत राजू बाद झालेले आहेत श्याम बाद झालेले आहेत आणि मणी आणि मनोज चांगली फलंदाजी करत आहेत त्यामध्ये मनोज याचा एक षटकाराचा समावेश आहे. मनोज फुलंदाजाचं रणअप जे चुकतंय सामोरं जाईल मनोज नाशकरेला माणिक आणि गोलंदाजी मार्गावर रजनीश. रजनीश यांनी मात्र आतापर्यंत खराब गोलंदाजी केलेली आहे 10 धावा खर्ची घातलेल्या आहेत. श्याम भात झाल्यानंतर थोडेसे आम्हाला नाराज दिसले मात्र त्यानंतर मनोज यांनी त्या नाराजीवर पूर्णपणे फुंकर मारलेली आहे मलम लावलेला आहे आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोचवलेलं आहे. असंख्य हजारो लाखो प्रेक्षक या सामन्याचा आनंद दूरदर्शन संचार घेत आहेत घर बसल्या आपल्या भावाचा आपल्या मुलाचा कोणी आपल्या पतीचा खेळ बघतोय आणि शुभेच्छांचं सुद्धा वर्षाव केलं जाते आनंद घेतला जातोय सामन्यांचा कारण भव्य अशी स्पर्धा आयोजित केली आहे स्वर्गीय मोतीराव दादाजी काटेकर क्रीडानगरीवर. कामतगडची ही क्रीडानगरी क्रीडानगरीचं आपण देखणं रूप जर बघितलं खरोखरच देखणं रूप आलेलं आहे क्रीडानगरीला आणि आपण भव्य शामियाना बघतोय आजूबाजूला नैसर्गिक वातावरण झाडं झेंड्या रंगीबिरंगी झेंडे त्यानंतर बाजूला एक तलाव वराल देवीचं तलाव आणि वराल देवीचं असं पावन असं मंदिर सुद्धा आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट या मैदानाची शोभा वाढवत आहे. तर पुन्हा एकदा रजनीश राईट ऑफ कोर देखील तुम्हाला समर्थन कक्षाचे ऐन करणं आता मात्र एक अधला फटका बॅट स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू साहेबच्या बाहेर चेंडूला ओढण्याचा प्रयत्न केला होता मी विकेट सीमारेषेकडे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या 3 धावसंख्या 18 पहिल्या षटकात दिलीप यांनी धावा खर्ची घातल्या होत्या 8 या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्ची घातलेल्या आहेत. रजनीश पुन्हा एकदा मनोज साठी पुन्हा चेंडू पुन्हा एकदा भेट कावली आहे आता मात्र चेंडू जाते 500 रुपये सीमा
लोकांकडून प्रेक्षणीय असा झेल पकडला जातोय, खरोखरच उत्कृष्ट झेल पकडला जातोय त्याच्या प्रेक्षकांकडून, म्हणजे 7 धावांसाठी चेंडू गेलेला असेल, मात्र तो खेळाडू असल्या कारणाने बक्षिसाला पात्र ठरणार नाही। तर जो कोणी पकडेल तो खेळाडू असो वा कोणी असो, फक्त तो तर यानंतर होणारा सामना जो असणार आहे भावाने आणि पिपळगा, तर लगेचच आपण नाणेफेकी करून घेणार आहोत 4 षटकांच्या समाप्तीनंतर। तर मित्र हो वळूया, रवी को लाया गया है 3 ओवर के लिए और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं 24 3 विकेटों के नुकसान पर। दिस इज गोइंग टू बी द 3rd ओवर, रवि हैज ब्रॉट इट टू द अटैक एंड फेसिंग हिम बैट्समैन विद द येलो कैप। This was a beautiful spin off the bat, that ball is going over the square leg fielder and that is going for the 6, it's a beautiful score. Thank you DJ. This was a beautiful stroke that was from his bat. Middle of the bat, wonderful timing there and with a strong bottom hand that he sends beyond the square leg region and that went for the 6. With the 6 now the score moves up to 30. The next match is going to be between Bhavale and Pimpalgar. Please captain, I would again request you please come forward. We are going to have a toss after 4th over. First inning, we are going to have a toss. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल भावाले आणि पिंपळगर आपण नाणेफेकीसाठी इथे यायचे। 30 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स। This is down to the next stump and it is quite away from the stumps and that's why the umpire gives it wide and with a wide extra run adds to the score and the score moves up to 31. भावन सर काही वेळ आपल्याला प्रश्न पडतोय की खरोखरच हा संघ घरच्या मैदानावर खेळतोय का, कारण आपला नियंत्रण पूर्णपणे गेलेला आहे सामन्यावरून गोलत आणि अतिशय जर जोरकडे धावसंख्या वळताना There was a fielder that just got swelling. But meanwhile, the batsmen are getting the chance to pull up the field. And we can see quit running between the wicket. 2 runs are taken. And with the 2, 34 runs. There is one more again. There was a chance to take a single and it is a comfortable single they have taken. They are keeping themselves too busy. The free ball they are trying to take run. They have not yet, they have missed any ball. Already got one dot ball as we have seen in this over. The free ball they have taken run. This is a beautiful ball and that is into the New York block ball and the middle sum goes off and that is out. In the net. He tried to hit on the one side.